भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी विरोधी पक्षनेते अजित पवारांवरती आक्षेपार्ह टीका केल्याप्रकरणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे पडळकरांची भाषा राज्याला न शोभणारी आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना समज द्यावी अशी मागणी सचिन खरात यांनी केलेली आहे भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अत्यंत खालच्या भाषेमध्ये आदरणीयदा पवार यांच्यावर टीका आहे हे अत्यंत चुकीचं आहे परंतु महाराष्ट्र हे राज्य रयतेचे राजे शिवाजी महाराज संभाजीराजे शाह आंबेडकर यांच्या विचाराचे पुरोगामी राज्य आहे त्यामुळे राज्या या राज्याला गोपीचंद पळकर यांनी जे टीका करताना भाषा वापरलेली आहे ही भाषा न शोभणारी भाषा आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस साहेब यांना मागणी करताय की तात्काळ भाजप आमदार गोपीचंद यांना लवकरात लवकर समज द्यावी अशी विनंती आणि मागणी रिपब्लिकन पार्टीमध्ये खराच पक्ष करत आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट